नमस्कार मित्रांनो, मी शंभुराज तुमचं आज निफ्टी आणि बँक निफ्टीच्या पोस्ट मार्केट अनालिसिस रिपोर्ट मध्ये सहर्ष स्वागत करतोय. मित्रांनो, आपण ज्याप्रमाणे शुक्रवारी मार्केट अनालिसिस केलं होतं त्याप्रमाणे मार्केट रेंज बाउंड मध्ये ओपन झालं आणि थोडं वर जाऊन पुन्हा पडलं. आता बघूया आपण ऍक्च्युअली काय अनालिसिस करत होतो, उद्या काय होऊ शकतं, उद्या मार्केटमध्ये धूमधडाका होऊ शकतो का आपल्याला बघायचंय. नक्कीच खूप चांगली आज मुवमेंट आपल्या अपेक्षेप्रमाणे आली आहे. बुलिश होतो परंतु एक लेवलच्या वरती, आणि ती लेवल आज क्लोजिंगला दिलेली नाही, त्यामुळे काळजी करू नका. ज्या वे मध्ये आपण चाललो त्या वे मध्ये तो पुन्हा येतोय. ऍज पर कंडिशन जर बघायला गेलं 17894 हे आजचं क्लोजिंग आहे आणि आज पुन्हा त्याने डाउनसाइड दाखवली. मागील 3-4 दिवस आपण बोललो होतो की थोडा बाउन्स बॅक वाढतोय, जरी बाउन्स बॅक आला तरी 18200 वर गेल्यानंतर आपण बुलिश होणार होतो, परंतु आज तो तिथे गेलाच नाही ना, 18000 पुन्हा डाऊन झालेला आहे कालच्या कंडिशनला. तर मला असं वाटतंय 17750 असं स्ट्रॉंग लेटर्स मध्ये लिहून ठेवा, तो ब्रेक करेल त्याच्या खाली डाऊन साइड मोठी रॅली मिळेल आणि तोपर्यंत 100-200 पॉईंट मध्ये आपण छोटे छोटे ट्रेड करणार आहे. कसं हे आता आपण इकडे चेक करूया, 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमला जाऊन आपण याच्यामध्ये चेक करायचंय. ओके, तर याच्यामध्ये बघा की आपण आता पुढे 15 मिनिटांमध्ये आलेलो निफ्टीच्या. याच्यामध्ये कंडिशन आहे की इथे जर तुम्ही बघितलं तर त्या दिवशी मी एक ट्रेंड लाईन ड्रॉ करून दाखवलेली फ्रायडेच्या अनालिसिस मध्ये, की ती जर ट्रेंडलाईन ब्रेक केली तरच तुम्ही त्या दिशेने विचार करा, मी असं याच्यामध्ये सांगितलं होतं. आणि तुम्ही जर बघितलं असेल तर ही अशी ट्रेंडलाईन होती, 18000 लेवल दिली होती, अक्षरशः तिथे जाऊन टच करून आलाय तो, गेलाच नाही वर. आणि तुम्हाला सांगितलेलं त्याच्यावरच तेजी करा, इथून पुन्हा फिरलाय, खाली स्ट्रॉंग सपोर्ट झोन पकडलेला आहे. जर तुम्ही ते बघितलं असेल तर डिसेंडिंग ट्रायंगल खूप छान प्रकारे तयार करतोय तो, याचं ब्रेकडाऊन जिथे होईल किंवा ब्रेकआउट देईल तिथे जोरदार येईल, शक्यता खूप जास्त आहे ब्रेकडाऊन करायची. त्यामुळे थोडं तुम्हाला इथं बी कॉशियस राहायचंय जर तुम्ही आत्ताच्या कंडिशनला निफ्टी बँक निफ्टीमध्ये ट्रेड करताय. तर आता बँक निफ्टीमध्ये काय दिसतंय उद्याच्या कंडिशन्सला हे आपण इथे पाहूया. ओके, डेलीमध्ये आपण बँक निफ्टीला चेक करतोय, इथे पण सेम कंडिशन आहे. मला असं दिसतंय की जर थोडी अजून मोठी कॅन्डल करतो सगळ्यांना दिसेल अशी, इथे जर एक ऑब्झर्व केलं तर पुन्हा बघा एक वीकनेस, आणि तुम्ही जर एक ऑब्झर्व केलं तर एक सपोर्ट लाईन आहे ही आणि ही दुसरी रेझिस्टन्स लाईन आहे. याच्या आतमध्येच पूर्ण टाइमपास चालू आहे. ओके, जर 20 तारखेपर्यंत असंच राहिलं तर बजेटपर्यंत असंच राहणार आहे. बजेट नंतर मार्केटमध्ये नॉर्मली रॅली येते, हे काय 100% नसतं की प्रत्येक वर्षी असंच होईल, परंतु मला असं वाटतं की बजेट नंतर मार्केटमध्ये थोडं डिसिजिव्ह मुवमेंट असतील, एक डायरेक्शन मार्केट दाखवू शकतं. तर मला असं वाटतंय बँक निफ्टीमध्ये 41750 नोट डाऊन करून ठेवा, याच्या खालीच तुम्हाला जोरदार डाऊनफॉल भेटेल आणि वरच्या लेवलला 42700 जे आपण त्या दिवशी चर्चा केली होती त्याप्रमाणे. आता इंटरनेट काय उद्या करायचंय हे तुम्हाला इथे सांगतो. जसं आपण निफ्टीमध्ये पाहिलं तर याच्यामध्ये मला असं वाटतंय की बँक निफ्टीमध्ये ह्या लेवल्सला खूप इम्पॉर्टंट आहे ह्या 15 मिनिटाच्या. ओके, निफ्टी बँकेमध्ये आपण आहोत, याच्यामध्ये पण बघा सेम कंडिशन आहे. मी त्याच्याशी तुम्हाला एक रेझिस्टन्स दाखवला होता आणि हा पूर्णपणे कॉन्सॉलिडेटच होतोय. एक जर लेवल आपण याच्यामध्ये काढली बँक निफ्टीची तर 42600 रेजिस्टन्स नोट डाऊन करून ठेवा आणि खाली 41800 ही सपोर्ट झोन करा. उद्याची लेवल्स लक्षात ठेवा, जर तो याच्यामध्ये आता 42167 क्लोजिंग आहे, 42100 तुटतोय सकाळी ओपनिंगला, तर 42000 आणि 41900 41800 अशी 300 पॉईंट डाऊन कालची रॅली भेटेल आपल्याला उद्या सकाळी ओपनिंग मध्ये. इनकेस जर तो उद्या वरती जातोय तर तुमच्यासाठी एक रेजिस्टन्स नोट डाऊन करून ठेवा 42220, याच्यावरती जर जातोय तर 42400 टच करेल आणि पुन्हा 42600. दोन्ही साईडला पण सांगतो, जिकडे भेटेल तिकडे कॉल आणि पुट मध्ये ट्रेड घ्या. तुमच्या रिस्कनुसार सांगितलं म्हणून कितीही लॉट नको, रिस्क तुमची ओळखा, नाहीतर विनाकारण आपण मार्केटमध्ये येतो आणि लॉस करून बाहेर जातो. एक लॉट मध्ये केलं तरी उत्तम आहे. ओके, तर हे होतं निफ्टी आणि बँक निफ्टीच्या कंडिशन्स. आता इनकेस मार्केटची कंडिशन अप का डाऊन राहतीये, कंडिशन नुसार मला निगेटिव्ह वाटतंय, एखादी न्यूज आणखीन येऊन टच करू शकते कारण ट्रेंड ऑलरेडी डाऊन साईडलाच आहे. तर आपण बघूया की उद्याच्या कंडिशनला मार्केट जर राहतं, काही स्टॉकची चर्चा करूया, त्यांच्या लेवल्स महत्वाच्या राहतील. एंट्री मिळेल तरच एंट्री करायची आहे, नाही आली लेवल तर सोडून द्यायचं आहे. पहिला स्टॉक आहे आपल्या या वॉच लिस्ट मधला, की याच्यामध्ये मी तुम्हाला त्याचं नाव सांगतो. ओके, टेक महिंद्रा, आयटीचा स्टॉक आहे हा टेक महिंद्रा. सगळ्यांना माहिती, आपण ऑलरेडी याच्याबद्दल बोललोय, थोडा बुलिश होताना दिसतोय. तुम्ही जर ते ऑब्झर्व केलं 1034.45 क्लोजिंग आहे, 1035 वरती जर दिसतोय 1050 रॅली दाखवू शकतो. बॉटम आउट होऊन थोडा वर जायचा प्रयत्न करतोय ऍक्च्युअली याच्यामध्ये. तर मला वाटतं शॉर्ट टर्म साठी किंवा उद्याच्या दिवसासाठी उत्तम राहील. याच्यानंतर 2 नंबरचा ट्रेड आहे याच्यामध्ये,
ग्रीनवेल नॉर्टन लिमिटेड, नाव लक्षात ठेवा, ग्रीनवेल नॉर्टन लिमिटेड हा एक स्टॉक आहे. याच्यामध्ये पण आम्हाला छान ब्रेकआउट मिळताना दिसतोय. 1996 क्लोजिंग याचं, 2000 वरती 2022 ते 30 पर्यंत रॅली दाखवू शकतो ओनली 2000 क्रॉस केले तर. ओके, तर तुम्ही ह्या स्टॉक्सवर लक्ष द्या. इनकेस मार्केट स्ट्रेच जर डाऊन साईडला जाते तर काय करणार, तर आपण बघूया. ह्याच्यामध्ये पहिला स्टॉक आहे AIA इंजिनिअरिंग लिमिटेड. हा स्क्रिप्ट आहे याच्यामध्ये. या स्क्रिप्टमध्ये आम्हाला 2491 चा आत्ताच्या कंडिशनला क्लोजिंग दिसतंय आणि असं दिसतंय की तो जोरदार खालच्या दिशेने जाऊ शकतो. 2488 खाली 2450 पर्यंत डाऊनफॉल मिळू शकतो. मग प्रत्येक 10-20 पॉईंटला तुम्ही तुमची कॅपेबिलिटीनुसार ट्रेड घेऊन प्रॉफिट बुक करून बाहेर पडा. आणि ज्यांना आणखीन डिटेल पाहिजे ते आमच्या टेलिग्रामवर या, तिथे जॉईन करा, कारण तिथे तुम्हाला आणखीन डिटेलमध्ये माहिती मिळणार आहे. लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली असेल. याच्यानंतरचा आणखीन एक महत्वाचा स्टॉक आहे सेल साईडला, पीडी लाईट इंडस्ट्रीज लिमिटेड. आता पीडी लाईट इंडस्ट्रीमध्ये काय दिसतंय की थोडं ह्या सेक्टरमध्ये सेलिंग येताना दिसतंय आम्हाला. 2450 शार्प क्लोजिंग दिलेलं आहे. उद्या मला वाटतंय 2450 खाली तुम्हाला 2440, 2420 आणि अगदी 2400 एवढं 2400 पर्यंत लगेच जाणार नाहीये, परंतु इथून खाली 30-35 रुपये तरी आरामात तो दाखवू शकतो. परंतु तुमचं अनालिसिस महत्वाचं आहे, मला वाटतं मी चुकूही शकतो, लक्षात ठेवा. ओके, तर त्यामुळे ह्या लेवल्स पूर्णपणे फॉलो करा आणि अशा प्रकारे जर माहिती पाहिजे तर कनेक्टेड राहा. तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये काय आवडलं ते सांगा आणि पुणे आणि मुंबईमध्ये ज्यांना आम्हाला जॉईन करायचं आमच्या टीमशी एकदा संपर्क साधा. 888-280-9090 तुमच्याकडे नोट डाऊन करून असलाच पाहिजे. या व्यतिरिक्त मी तुम्हाला आणखी काय मदत करू शकतो, कुठल्या कुठल्या गोष्टी तुमच्यापर्यंत घेऊन येऊ शकतो, हेही खाली तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि आपण वैचारिक किडावर आपला एक इंटरव्ह्यू झाला होता, तो पाहिला का नाही, पाहिला नसेल तर जाऊन तिथे पाहू शकता. थांबतोय इथे मित्रांनो, पुन्हा भेटूया उद्या संध्याकाळी 6 वाजता. तोपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.